सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. कशी झिमाडली पाखर उडत्या तरानी बनी पायी भिंगारी बांधून हे माथी झेल त्यात उन तरी थांबणार नाही रे इथं कुणासाठी कुणी हे टाक दिदी दिन टाक दिदी दिन टाक दिदी दिन हा टाक दिदी दिन
देखी काय महिन्याचा बाजार लिहून देतेस आव मंजीसाठी एवढ्या मेकअपच्या जीन्सा घेऊन याच उद्या पाहुण्यांवर दाखवताना एकदम उठून दिसली पाहिजे पोर आणि तू की हाय माझ्या ध्यानात आहे अण्णा काय काय आणणार आहे बाजारात ना मला आण तू की एखादा झाक पैकी दादला तुझ्यासाठी अण्णा दादला काय असा बाजारात मिळतो वय हा तर कुणी काय काढला असेल तर मिळतोच की लाजली बघ बरं बोल तुला काय पाहिजे मला राहून दे पर झेलू साठी चप्पला ना एखाद एखाद चप्पलाचा घातला जोडच घ्यावा लागतो अण्णा आणतो आणतो त्याच्यासाठी जोड आणि तुझ्यासाठी जोडा बर इसरू नका सांगितलेलं हाय ध्यानात का आता कपाळावर लिहून देते काय थ्रीच तुमच आता तू नग लाजत बसू नाही तर माळव्याची हितच भाजी व्हायची आता जा तू की हात ला हे घ्या जा वावर चला झेलू छान खेळलास की आज आवडलं गुरुजी म्हणजे काय बर मला एक सांग तुला पेले बायचुंग भुतिया मॅराडोना मेस्सी ही नाव माहिती आहेत नाही काय फरक पडत नाही जगामध्ये ना आता तुझी स्वतंत्र अशी ओळख निर्माण करायची ही फक्त सुरुवात आहे झेलू आता जिद्दीने खेळायचं धावायचं फक्त धावायचं वै गुरुजी चुलीच्या डोसक्यात तर काही तेल घातलंच नशील अजून होय ना ते बी मीच करायला पाहिजे
दिसभर मजुरी करा, लोकांच्या बांधावर जाऊन उंड्या बायवानी जळणं गोळा करा, आणि घरी आल्यावर काय, इथं बी कामाचा रामरगाडा पडलेला आहे तो आहेच. समजा आयुष्याचं जळण झालं, कधीतरी सुखाचं निखारं फुलतील म्हणून नुसतं फुंकर मारत बसायचं. शेवटी समजा धूरच डोळ्यात, कधीतरी या जळणा जळून मेल्यावर सुटतील समजे. चलू चल आली टाच चुली पुढं. कधीच नुसतं राब राब राबायचं. आलाच दिव लावाया. अगाय दिव मी नाही अक्कीनं लावल्यात, तो बघ केवढा उजड पडला. झेल्या तुला. हॅलो, तुला बी कळत नाही काय ग, नाहता धुत्या पोरी ना असा उंडरेपणा करू नये. चल हे आतमध्ये नेऊन टाक. आहे हे आहे, हे बघितलंस का काय आलंय म्या. काय रे हे, आणि कुठनं आणलंस, चोरी बिरी केलीस की काय. अग आहे, 7 फुटबॉलच्या स्पर्धा होत्या, ते आता मी चितलो, मी एकट्यानेच माइंडाळ गोल केला बघ, म्हणून मला हे मिळालं. म्हणजे तू शाळेत जायचं सोडून फुटबॉल खेळायला गेला होतास. नाही ग, सायनच स्पर्धा भरवल्या होत्या. अरे अशानं आयुष्याचा खेळ होईल. थांब, उद्या त्या मोरबाळी मास्तरालाच येऊन. अग पोरांना 4 बुक शिकवायच्या ऐवजी हे कसलं थ्यार लावलंय. अग पण खेळ करतोय खेळ. बा म्हणतोय पोर माझा शिकून मोठा हाफिसर होईल, तहा जातोय तिथं चेंडूवर लाता झाडाय. नशीब आमच्यावर लाता झाडतय ते बस की. हेरो काय गोल्ड मेडल मिळालं तुला. ए झेलो काय झालं र, आई बोलली म्हणून वाईट वाटत वय र. आमच्या जिज्ञाचं कोणाला कौतुकच नाही. मला आहे ना व, आणि आईचं बोलणं एवढं कशाला म्हणायला लावून घेतो. तिला वाटत तू महेंदाळ शिकावं, शिकून मोठं साहेब व्हावं, जगाबरोबर चालावं. जगाबरोबर चालाया, चप्पल तरी आहे का पायात, पोट उठतात ग पायसनी. आज अण्णा गेल्यात ना बाजारात, त्यासनी सांगितलं म्या तुझ्यासाठी नव चप्पल आणाया. खरंच हेर काय झालो, अनवाने पायानेच खेळलास वर फुटबॉल, पाय किती सुजले ती बघ. नाम्या पवारानं आपलं चुनं पूट दिल तर घालाय, थोडं फाटलेलं होतं पर तसं चालिवलं. तरी बी त्रास झालास ना बरं. हो दे त्रास, तरी बी खेळणारच म्या. खेळ पर आता मातूर गप गुमान पडून राहा बघू. तुझ्या पायासनी तेल चोळून देते मी. आलेच अक्की. आज तरी अण्णा चप्पल आणील ना.